म्युनिसिपल कामगारांचे हाल फारच होत आहेत विशेष करून चतुर्थ श्रेणीतला कामगार आणि या चतुर्थ श्रेणीमधला कामगार म्हणजे जो रस्ते साफ करतो तो जो घाणीच्या गाडीवरती पूर्णपणे कचरा उतरण्यासाठी जातो तो ड्रेनेजमधला कामगार आहे तो आणि त्याच्याच बरोबर फवारणी करणारा असणारा कामगार जो आहे याचे फार मोठे हाल होत आहेत महानगरपालिकेने काही कामगार परमनंट ठेवलेले आहेत आणि काही कामगार हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवरती ठेवलेले आहेत आणि काही कामगार त्यांनी असणारा संस्थेच्या मार्फत लावतात अशी परिस्थिती आहे कोविड नाईन्टीनच्या कालावधीमध्ये त्यांना अधिक पगार द्यायचा असा निर्णय झाला परंतु हा निर्णय फक्त परमनंट कामगार आहे त्याच्यापुरताच मर्यादित आहे काही कंपन्याने या श्रेणी कामगाराला विशेष म्हणजे ज्यांचा उल्लेख केला आहे त्यांना अधिक मदत द्यावी म्हणून त्यांनी असणारे पैसे महानगरपालिकेना दिलेले आहेत पण कुठल्याही महानगरपालिकेने अजून कॉन्ट्रॅक्टी कामगारांना तो अधिक पगार दिलेला नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझी असणारी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब लक्ष घालून श्रेणी कामगाराला त्याचा अधिक पगार मिळेल याची दक्षता घ्यावी आणि अंमल करावं अशी विनंती करतो